ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आकाशगंगेतील आपल्या सूर्य मालिकेतील नवा ग्रह शोधण्यास भारतीय अवकाश संशोधकांना यश आलंय. शनीचा उपग्रह किंवा सुपर नेपच्यून असे त्या नवीन ग्रहाचे नाव असून या संशोधनामुळे भारतात आता सूर्याभोवतालचे नवीन ग्रह शोधणाऱ्या संशोधक देशांच्या एलाइट क्लबमध्ये पोहोचला आहे. मनुष्याची हत्या करेल असं कोणतंही तंत्र विकसित करणार नाही असे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका ब्लॉगमधून स्पष्ट केलंय. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चुकीचा वापर करण्याची शक्यता जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने फेटाळली आहे. गुप्तहेर व्यक्तिरेखांच्या संकल्पनेवर आधारित अमेरिकन मालिका कॉन्टिकोने बरीच लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे या अमेरिकन लोकप्रियतेमागे बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्राचा सिंहाचा वाटा आहे. मात्र या मालिकेच्या कथानकावर भारतीयांनी आक्षेप घेतला आहे, कारण नुकत्याच प्रसारित झालेल्या काही भागांमध्ये भारतीयांना दहशतवादी चेहरे म्हणून दाखवण्यात आले आहे. या दृश्यांमुळे सोशल मीडियावर मालिकेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे अखेर या मालिकेची निर्मिती करणाऱ्या कंपनीने याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मलेशियात सुरू असलेल्या आशिया चषक T20 लढतीत भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा 7 विकेटने दारुण पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानने दिलेले 73 धावांचे आव्हान भारतीय महिलांनी 3 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. स्मृती मंधाना, कर्णधार हरप्रीत कौर, एकता बेस्ट यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला लोळवले. वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत राहा फक्त महाराष्ट्रवर.